प्रश्न तिसरा. वेल, आता मला सांगा की तुमच्या लेखी कुठल्या सब्जेक्ट मध्ये स्ट्रॉंग आहेत? गणित. गणित आमचा एकदम पक्का विषय, हो की नाही? दीपिका हिस्ट्री मध्ये चांगली असेल. नो, आय हेट हिस्ट्री. नाही नाही, दीपिकाला इतिहास विषय नाही आवडत, भूगोल आवडतो. आणि इंग्लिश तर काय, प्लस पॉइंटच आहे, हो की नाही? राईट आंटी. अरे, इथे तर एकटी दीपा सिक्सर वर सिक्सर मारतीये, हा बाकी कुणाला काही येत नाही आहे फारस. ऑल राईट मदर्स, नेक्स्ट क्वेश्चन. तुमच्या लेकीचा आवडता रंग कुठला? निळा. कार्तिकीला निळा रंग खूप आवडतो. आणि दीपिकाला पांढरा. नाही नाही, आमच्या दीपिकाला पिंक कलर खूप आवडतो, हो की नाही? Yes. तुमच्या मुलींचा फेवरेट सीझन कुठला? पावसाळा. पाऊस पडला रे पडला ही सगळ्यात आधी बाहेर धावत जाणारी आणि भिजणारी मुलगी म्हणजे कार्तिकी. दीपिकाला पण सेम सेम. नाही नाही, पावसाळा तिला बिलकुल आवडत नाही. आणि मुळात पावसाळ्यात होणारा चिखल तर बिलकुलच नाही, हो की नाही? दीपिकाला हिवाळा ऋतू आवडतो. छान थंडी आवडते आणि थंडीत गारगार आईस्क्रीम खायला आवडत. सो ट्रू. शेवटचा प्रश्न. मुलींना कुटुंबातलं कोण सगळ्यात जास्त आवडत? कार्तिकीकडे ऑप्शनच नाही, तिला तिची आईच आवडते. हो ना? हो आई. आणि दीपिकाला तिचा डॅडा? राईट, पण नॉट फुल्ली राईट. करेक्ट. दीपिकाला तिचा डॅडा खूप आवडतोच, पण त्याचबरोबर तिची ग्रँडमा आणि तिचे आजोबा दोघंही तितकेच आवडतात. राईट दीपा आंटी. वेल, जर मार्क्स बघायला गेलो तर दीपाला 6 पॉइंट्स आणि सीमाला हा. त्यामुळे या कॉम्पिटिशनची विनर आहे दीपा. कॉंग्रॅच्युलेशन्स बहीण. दीपाला कार्तिकीप्रमाणेच दीपिकाच्या पण सगळ्या आवडीनिवडी, सगळे प्लस आणि मायनस पॉइंट्स अगदी व्यवस्थित माहिती आहेत. दोन्ही मुलींना किती चांगलं ओळखते ती. हॅट्स ऑफ टू हर. आई असावी तर दीपासारखीच. दीपिका, तुला वाईट वाटतंय ना? हो, माझी आई हरली. हरणारच ना, तिला काहीच माहिती नव्हतं तुझ्याबद्दल. तुझी आवडती स्वीट डिश पण माहिती नव्हती. ती तर सगळ्यांना माहितीये, मला आणि आईला पण. माझी आई इथे न्यू आहे ना, म्हणून तिला सगळं माहिती नाहीये. पण तरी आईला मुलीबद्दल सगळं माहिती असतं दीपिका. पण तिला कसं कळणार? ती आत्ताच तर आली आहे इथे राहायला माझ्यासोबत. तिने आल्या आल्या सगळं तुला विचारायला हवं होतं ना. तुला खायला काय आवडतं? तुला वाचायला काय आवडतं? तुझा फेवरेट गेम कुठला आहे? तुझी फेवरेट स्वीट डिश कुठली? तिला हे काहीच माहिती नव्हतं. सॉरी दीपिका, पण तू वाईट वाटून घेऊ नकोस. तुझ्या आईला जरी माहिती नसलं
तरी माझ्या आईला तुझ्याबद्दल सगळं माहिती आहे. तुला काय आवडतं काय नाही आवडत, तुझी फेवरेट डिश कुठली, तुझं फेवरेट स्वीट कोणतं, हे सगळं माहिती आहे आईला. तू पाहिलंस ना, तिनेच उत्तर दिली पटापट. त्यामुळे तू काळजी करू नकोस, ती सगळं करेल तुझ्यासाठी. आणि माझ्या दोन्ही नातींचा या घरात वावर म्हणजे बोनस. नाही तुला खरंच सांगतो दीपा, आम्ही या दिवसांची वाट पाहत असतो. म्हणजे तुम्ही दोघी इथे आलात ना की तुम्ही परत जाऊच नाहीये असं आम्हाला अगदी मनापासून वाटत असत, हो ना सौंदर्या? सो ट्रू. आणि मुलींबरोबर खेळण्यात अख्खा दिवस कसा निघून जातो हे कळतही नाही. आई बाबा, पण दीपिकाचा चेहरा बघून मला वाईट वाटलं. तिला खरंच खूप वाईट वाटलं तिची आई हरली म्हणून. हो ग, दीपिकाचा चेहरा पाहून मलाही वाईट वाटलं, पण काय करणार. आणि मुळात खरं सांगू का, मला खरंच असं वाटतं की तिला लवकरात लवकर सत्य कळावं. नाही आणि हे स्वाभाविक आहे तिला वाईट वाटणं, त्यामुळे थोडस वाईट वाटलं तर आता काही हरकत नाही. कारण आपण जे काही करतोय ना दीपा, ते तिच्या भल्यासाठीच करतोय. अगदी खरंय, दीपिकासाठीच करतोय आपण हे सगळं. म्हणजे आता बघ ना, कार्तिकने तिची समजूत घालायला म्हणून जो फोटो दाखवला, त्या फोटोतल्या बाईला दीपिका खरंच आई मानायला लागलीय. पण ती बाई आपल्या दीपिकाची आई नाहीये, आणि हे सत्य लवकरात लवकर दीपिकाला कळायला हवं. तिला अपफ्रंट समजवताना खरंच कठीण जाते. नाही नाही तुझं बरोबर आहे सौंदर्या, पण तिला त्रास होऊ नये, तिच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून आपण खोट्याची पाठराखण किती काळ करणार आहोत. आज ना उद्या तिला खरं काय आहे हे सांगावं लागणारच आहे ना. नाही आणि मुळात ही सीमा कोण आहे, कुठची आहे, तिचं काही घरदार आहे की नाही, कुटुंब आहे की नाही, हे काहीच आपल्याला माहीत नाही आहे. आणि सरळ उठून ही बाई आपल्या घरात येऊन राहते कसं चालेल? कळतंय मला बाबा, पण किती झालं तरी दीपिका बद्दल वाईट वाटतच नाही. शेवटी ती माझ्या कार्तिकी सारखीच आहे मला. दीपा खरं सांगू, आता तू आलीस ना तर आमची काळजी जवळजवळ मिटली. बघ, तू सगळं ठीक करशील, काहीही चुकणार नाहीस, सगळं सांभाळून घेशील. आणि खरं सांगू, तुझे मनापासून आभार. तू कार्तिकचं ऐकून मदतीला धावून आलीस. दीपा काहीही करून आपल्याला त्या सीमाचं नाव माझ्या दीपिकाच्या मनातून कायमचं पुसून टाकायचंय. तुला दीपिकाच्या मनातून उतरवायचा प्रयत्न चालू आहे लोकांचा, मला व्यवस्थित कळतंय आता. तुम्ही मला आधी सांगायचं ना हे सगळं, त्या सगळ्यांसमोर मी तोंडावर पडले. तू पण ग्रेट आहेस. आवडती स्वीट डिश म्हणजे चॉकलेट, असं कोणी उत्तर देतं का? हो, साधारणपणे सगळ्या लहान मुलांना चॉकलेट्सच आवडतात, म्हणून मी सेफ खेळायला गेले. मला काय माहित दीपिकाची आवडती स्वीट डिश कोणती येते. अशी कशी माहिती रे, इतके दिवस दीपिकासोबत वेळ घालवतेस ना, मग तिला हे विचारून नाही ठेवता आलं तुला. श्वेता ते हे मला कुठे माहित होतं की कार्तिकची एक्स वाईफ अशी येणार आहे आणि आमच्या दोघींमध्ये स्पर्धा होणार आहे म्हणून. हळूहळू कळल्या असत्या ना मला गोष्टी. हळूहळू हळूहळू करायला गेलीस ना तर सगळ्या स्पर्धा हरशील. ती दीपा चतुर आहे, या घरातल्या लोकांना इम्प्रेस करायचा एक चान्स सुद्धा सोडत नाही ती. आणि तुला जर दीपाशी सामना करायचा असेल ना, तर त्यासाठी तुला जोरदार तयारी करावी लागेल. अहो मग निदान तुम्ही तरी सांगायच्या मला दीपिकाच्या आवडीनिवडी. इतकी वर्ष तुम्ही इथे राहता, तुम्हाला तर सगळं माहीत असेल ना. इचल, मी इथे जरी राहत असले ना तरी सुद्धा मला दीपिकाबद्दल काहीच माहिती नाही आणि मला इंटरेस्ट सुद्धा नाही. आणि कसं आहे ना, मी तिच्या वाटेलाच जात नाही, त्यामुळे मला तिच्या आवडीनिवडी सुद्धा माहिती नाही. आणि तू मला काय दोष देतेस? तुझं काम होतं ना हे, तू व्यवस्थित करायला हवं होतंस. ठीक आहे श्वेता ताई, पण आता पुढे काय करायचं ते सांगा. मला तर काहीच कळत नाहीये, तुम्ही आहात म्हणून, नाहीतर मी इथून केव्हाच पळून गेले असते. ए गप्प बस, सतत काय पळून जायच्या गोष्टी करतेस? प्लॅन केलाय ना आता, तर तो सक्सेसफुल करायचाच, कळलं? हो, पण ती दीपा आता पुढे काय करणार आहे
कसं कळणार आपल्याला? मी आहे ना, मला सगळं माहिती. या लोकांची डोकी कशी चालतात ना हे पाठ झालंय मला आता. लास्ट टाइम सुद्धा आयशाला बकरा बनवलं होतं त्यांनी, दीपा आणि तिची बरोबरी करून, आणि दीपाला जिंकवलं होतं. पण यावेळी मी ते होऊ देणार नाही. यांचा गेम यांच्यावरच कसा उलटवते ना ते बघच. वा 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 वा. आता ना खरं सांगायचं ना तर चांगली 2 तास वामकुक्षीची गरज आहे. नाही म्हणजे तुला सांगतो सौंदर्या, ही दीपा इथे आली ना ही इतके मस्त मस्त पदार्थ खायला घालते ना, म्हणजे आता इतकं सुंदर छान जेवण झालं, सकाळचा ब्रेकफास्ट, मला ना कळतच नाही की फक्त दीपाच्या हातच्या थालीपीठाना इतकी खमंग चव कशी येते. नाही तुला गंमत म्हणून सांगतो, आदिती एक गरम गरम थालीपीठ आणून वाढते आणि मग ते संपल्यानंतर ना एकावर भागत नसल्यामुळे दुसरं खावं लागतं आणि दुसरं संपल्यानंतर मग तिसरं पण खावं लागतं. आभा बास किती कौतुक करताय. हा विषय इथेच थांबव, आणखीन खायला नाही मिळणार आहे. नाही मग ठीक आहे ना, मग मी आता ना पुरणपोळ्यांबद्दल बोलतो. तुला सांगतो अशा लुसलुशीत आणि मऊसूत पुरणपोळ्यांना फक्त दीपाच बनवू शकते. तुला सांगतो पोरीनी ना असा आडवा हात मारून पुरणपोळ्या खाल्ल्या आहेत. किती खाल्ल्यास? नाही खायला कशाला पाहिजेत, घर नुसत्या बघून कळतात दीपाच्या हातच्या पुरणपोळ्या आहेत म्हणून. खरंच मुलींनी खूप खाल्ल्या बरं का पण आज? अगं हो मिस्टर ललित, तुम्ही किती खाल्ल्या ते विचारते मी. मी एकच खाल्ली का? पण मला सांग दीपा, मुली दिसत नाहीयेत, कुठे गेल्यात त्या? त्या बाहेर अंगणात खेळतात. मिस्टर ललित ब्युटिफुल टॉपिक चेंज. हा दीपिका बॉल पकड नाहीतर हरवेन. आई काय झालं, तू रडतेस? नाही बाळ, मला खूप वाईट वाटतंय ग. तुला पण असंच वाटतं का दीपिका की मी चांगली आई नाहीये? तू असं का बोलतेस, मला तर तू खूप आवडतेस. पण घरच्यांनी तर ठरवून टाकलं ना की मी चांगली आई नाहीये म्हणून. मी हरले आणि माझ्यामुळे तूही हरली. मला अजिबात नाही आवडलं की माझ्यामुळे माझी मुलगीही हरली म्हणून. पण असं नाहीच आहे, माझी आई खूप चांगली आहे आणि तू मला आताच भेटली म्हणून तुला माझ्याबद्दल माहिती नव्हती म्हणून तू हरलीस ना. हो ना, पण मी तुला विचारायला हवं होतं ना. मी हळूहळू समजून घेते ना दीपिका तुला. ये मला, माझीच मिस्टेक झाली, मी तुला सगळं आधी सांगायला हवं होत. दीपिका, दीपिका तू इथे काय करतेस? चल ना खेळूया. तू जरा वेळ आज एकटीच खेळशील का? मला आईशी जरा वेळ बोलायचंय. मी इथून जाते दीपिका, मी इथून निघून गेलेलंच बरं. नको ना म्हणूस, तू कुठेही जायचं नाहीयेस आई. अगं पण घरच्यांनी ठरवून टाकलंय की मी चांगली आई नाहीये. जाऊ दे मला, मी इथे नाही राहू शकत दीपिका. तुझ्याच जीव अडकलाय ग, पण आता त्याला सुद्धा माझा नाईलाज आहे. एक चांगली आई म्हणून सिद्ध नाही झाले मी, इथे राहायची लाज वाटते मला. तू इतका नको ना विचार करूस त्याचा, मला तू आवडतेस आई. प्लीज तू सोडून नको ना जाऊस मला. पण कुठल्या आईला आवडेल तिच्यामुळे तिची मुलगी हरलेली, सांग मला. आई मला कधीपासून माझी स्वतःची आई हवी होती, जशी कार्तिकीला तिची स्वतःची आई आहे तसच. तू इतक्या वर्षांनी मला भेटलीस
म्हणून मी खूप खुश आहे. तुला माहितीये मी आधी एवढी खुश नव्हतेच, आणि आता तर सोडून जाणार म्हणते आई. प्लीज आई असं नको ना करूस. मी काय करू म्हणजे तू इथे थांबशील? तू मला इथे जिंकून दाखवायला मदत कर. मी कसली मदत करू? तू तुझ्या आजीला सांग एक अशी स्पर्धा घ्यायला ज्याच्यामध्ये मी जिंकते. मग मी ही कार्तिकीच्या आईला दाखवून देईन की मी सुद्धा जिंकू शकते, आणि मी देखील एक चांगली आई आहे. वाव, गुड आयडिया. पण मग कशी स्पर्धा घ्यायला सांगू? तू सांग तुला काय येत. तू सीमाला हकलून देण्यासाठी दीपाला घरात आणलंस. तात्पुरतं, दुसरा काही मार्ग नव्हता माझ्याकडे. म्हणजे एकीला बाहेर काढण्यासाठी तू दुसरीला घरात आणलंस, नंतर ती घरात घुसेल. तिला घराबाहेर काढण्यासाठी काय करणार तू? काय बोलतेस तू आयशा? मला वाटलं होतं तू वेगळा कुठला तरी उपाय शोधलायस, पण नाही. तुमच्या घरात दीपाला कन्सल्ट केल्याशिवाय दुसरं कुठलं काम होतच नाही ना. असं नाहीये का आयशा? असंच आहे कार्तिक. मग सांग ना, तू दीपालाच का आणलंस मदतीला? मी होते हा, मी पण करू शकले असते ना हे काम. नाही, तुला जमलं नसतं ते. व्हॉट डू यू मीन? म्हणजे लहान मुलांना सांभाळणं सोपं नसतं आयशा. मी ते रोज अनुभवतो, तरी काही वेळा जमत नाही मला दीपिकाला समजून घेणं. तुला तर काहीच अनुभव नाही आहे अगं. त्या दीपिकाला तू अजून तितकीशी आवडत नाहीस म्हणून मी रिस्क नाही घेतली. रिस्क? व्हॉट आय मीन इज, तुला दीपिकाला सांभाळणं जमलं नसतं, पण दीपा दोन्ही मुलींना एकाच वेळी खूप छान सांभाळू शकते म्हणून मी तिला बोलावून घेतली. वाव, ग्रेट. ए मग कार्तिक, याच्या बदल्यात तू काय करणार आहे तिच्यासाठी? काय बोलतेस आयशा? हा म्हणजे तिने तर एवढे उपकार केलेत तुमच्यावर, तर त्याच्या बदल्यात तिची काहीतरी अपेक्षा असेलच ना. तू तिला घरात ठेवून घ्यावंस अशी तिची अपेक्षा असली तर? तू काहीही विचार करतेस का आयशा? बघ, दीपा हे सगळं फक्त दीपिकासाठी करते, आणि या बाबतीत ती आणि मी व्यवस्थित क्लिअर आहोत, सो प्लीज डोंट वरी. तू अंधळा विश्वास ठेवतोस तिच्यावर? माझा विश्वास नाहीये तिच्यावर. असू दे, आमच्यात क्लिअर आहेत ना गोष्टी. मग तू कशाला काळजी करतेस? कार्तिक, कशाला काळजी करते म्हणजे? हे बघ, जोपर्यंत आपलं लग्न होत नाही किंवा ती दीपा तुझ्या आयुष्यात कायमची निघून जात नाही ना, तोपर्यंत माझ्या डोक्यात हे सगळं चालू राहणार आहे. आणि त्यात तुझी मम्मा दीपाला घरी आणण्याचा एक चान्स सोडत नाही कार्तिक. आयशा प्लीज ट्रस्ट मी, दीपा हे सगळं फक्त त्या सीमाला घराबाहेर काढण्यासाठी करते. ते सुद्धा ती सीमा खोटारडी आणि दीपिकाला फसवते म्हणून. ओके, व्हॉटएव्हर यार. एनीवे मी निघतोय आता, तुला ड्रॉप करू कुठे? नो थँक्स, आय मॅनेज. काय ग हे फर्निचर का हलवलं सगळं, आणि तू इथे का घेऊन आलीस मला? आई आई इथे ये ना. प्रिन्सेस काय आहे? ग्रँडमा, मी आंटीची आणि आईची कॉम्पिटिशन घेणार आहे. कॉम्पिटिशन पुन्हा? अगं कशाला, मगाशी झाली ना. तरी पण मला अजून एक कॉम्पिटिशन ठेवायची आहे. कसली कॉम्पिटिशन? डान्सची. डान्सची? अगं कशाला? कारण मग अशी आईला माझ्याबद्दल काहीच सांगता आलं नाही, कारण ती इथे न्यू आहे ना. करेक्ट आहे. म्हणजे आता फेअर कॉम्पिटिशन होईल. एक्सक्यूज मी, म्हणजे मगाशी कॉम्पिटिशन फेअर नव्हती का? इट वॉज ऍब्सोल्युटली फेअर. पण आई आता परत कॉम्पिटिशन कशाला? एक्झॅक्टली, कारण मगाशी तू जिंकली.
आणि आता माझ्या मुलीच्या समाधानासाठी मला हे करायचं. बरोबर आहे. ठीक आहे, माझी काही हरकत नाही. ग्रँडमा प्लीज. फाईन, जर दीपाची काही हरकत नसेल तर माझीही नाही. प्रेक्षक हो, आतापर्यंत आपण स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला, तसाच भरभरून प्रतिसाद आता स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा.